निवडणूक लढवणार तर ती मशाल चिन्हावरच. आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबतच, ऋतुजा लटके यांनी स्पष्टच सांगितलं. अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सध्या सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता निवडणूक आयोग लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही दबाव नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. ऋतुजा लटके यांनी बोलताना सांगितलं की माझ्यावर कोणताही दबाव नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले नाही. अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढणार, तसेच आमची जी निष्ठा आहे ती उद्धव साहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांसोबत होती. आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. राजीनाम्यासंदर्भात मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा असंही त्या म्हणाल्या. मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा. कारण त्यांनी म्हणलं की कमीत कमी 15 दिवस लागतील, पण त्यांनी माझ्याकडे सोमवारी सूचना जी नोटीस पे असते ते चलनही मला इकडूनच देण्यात आलं, GAD कडून. त्याचं पेमेंट मी केलेलं आहे सोमवारपासून. मी आज 3रा दिवस आहे मी GAD कार्यालयात येऊन बसते. मला येऊनही सांगितलं सगळं रेडी आहे, फक्त तुमची सहीसाठी तुमचा राजीनामा मंजूर करायचं राहिलं आहे. तांत्रिक ती कल्पना मला नाही कसली तांत्रिक त्यामध्ये असं राजीनामा असं नव्हतं असं मला वाटतं, पण मला आता बघावं लागेल ते. आता मी भेटल्यावर तुम्हाला कळवतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.